आता आपण महाराजांच्या प्रसादासाठी जी गुडदाणी बनवतात खूप खमंग छान लागते ती बनवणार आहोत। ह्याच्यासाठी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी चांगले भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। पहिल्यांदा एक चमचाभर तूप आपण कढईत घेणार आहोत। कढई चांगली तापून ते तूप आपल्याला पातळ करायचं आहे। हे तूप छानपैकी असं ढवळत राहिलं की ते पातळ होईल आणि हे पातळ झाल्यानंतर त्यात आपण हा अर्धा वाटी गूळ घातलेला आहे। गूळ किसून घेतलेला आहे आणि त्यात जे थोडेफार खड्यासारखे मोठे जे गूळ आहे हा बारीक करून घेतो आहोत आपण। जसं जसं ते गरम होईल तुपामध्ये तुपामध्ये तो खमंग भाजलाही जाईल आणि त्याला पाणी सुटून तो पातळ व्हायला लागेल। ढवळत राहायचं आहे सारखं याला। आता हा उकळायला लागला पहा अगदी याला फेस सुटून उकळतोय। आता ह्याचं तार कशी येते पहा त्याला। आणि हा चांगला खमंग आता भाजला जाईल चांगला उकळला जाईल आणि मग ह्याच्यामध्ये आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत। सालं काढलेले पूर्ण व्यवस्थित सालं निघाली पाहिजे। सालं निघाली नाहीत तर गूळ व्यवस्थित चिकटत नाही। आणि हे ढवळत राहायचं। इथे तुम्हाला शेवटपर्यंत स्वस्त बसता येत नाही। सुरू केले की शेवटापर्यंत कृती पूर्ण होस्तोपर्यंत आराम नाही। हे आता चांगले आपण ढवळतो आहे। गूळ सगळीकडून त्या शेंगदाण्यांना सगळीकडून लागतो आहे। खूप छान अशी ही गुडदाणी तयार होते। खुसखुशीत होते। या शुभांगी खांडेकर आपल्यासाठी हा प्रसाद करतायत। मुद्दाम तेवढ्यासाठी त्यांना बोलवलं आहे। आता हे दाणे आपण ढवळतो त्या गुळाच्या पाकामध्ये आणि मग पुढे जे काय सांगायचं त्या स्वतःच आता तुम्हाला सांगतील। आता गार होत आहे थोडस। जितकं गार होईल तितके मग थोड्या वेळाने ते दाणे मग वेगळे वेगळे होतील आणि गूळ त्याला लागला जाईल। हे जर तुम्ही हलवत असताना आपल्याला असं जाणवत की जे घट्ट घट्ट व्हायला लागतं ते जितकं गार होईल हळूहळू तसं ते जास्त घट्ट होईल आणि आपल्याला जास्त शक्ती प्रयोग करायला लागणार आहे। हे असं घट्ट झालंय आता खूप सारं तरी सतत असं आपल्याला हलवत राहायला लागेल जोपर्यंत ते गार होईल। हे असे तंतू सारखे दिसतात आपल्याला पण ते तंतू नंतर तुटतात। जोपर्यंत आपल्याला एक आणि एक दाणा सेपरेट नाही होत तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय। आता आपण हे काढले चिकट खूप झालेले आहेत गार झालेले आहेत त्याला आपण एका पात्रात काढून घेऊ प्लेटमध्ये जेणेकरून आपल्याला हाताने ते वेगळे वेगळे करता येतील। त्याला आता हात लावता येतोय आपल्याला त्यामुळे आपण ते काढून घेऊया। आहे कठ्ठे आहेत थोडेसे पण ते जरा आपल्याला मोकळे मोकळे करून घ्यावे लागतील। आपण महाराजांच्या नैवेद्यासाठी जे बनवतो गुडदाणे त्याच्यामध्ये ते दाणे
सगळे मोकळे मोकळे होणे अपेक्षित आहे. आता शक्तीने आपल्याला हलवता नाही येत सगळे शेवटपर्यंत, पण असे दोन तीन याचा गठ होऊ शकतो. अशा प्रकारे ही कुरकुरीत खुसखुशीत छानपैकी मोकळी झालेली गुडदाणी तयार होते. ढवळायला नंतर थोडी ताकद लागते, त्यामुळे प्लॅस्टिक वगैरे वापरू नका. लोखंडी उलथणं हा सगळ्यात यातला चांगला मार्ग आहे. फार सुंदर लागते.